नादुरुस्त विद्युत मीटरच्या बदल्यात नवीन विद्युत मीटर बसविण्यासाठी 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना पेण विद्युत मंडळातील वायरमॅन योगेश बाबर याला रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी रंगेहात पकडलं आहे. याची माहिती सहाय्यक अभियंता भूषण जाधव याला लागताच त्याने पळ काढला आहे. पेण शहरातील गांगल आळी येथे राहणारे तक्रारदार यांच्या राहत्या घरातील विद्युत मीटर नादुरुस्त झाला होता. तो विद्युत मीटर बदलून नवीन विद्युत मीटर बसविण्यासाठी त्यांनी पेण येथील विद्युत कार्यालयात अर्ज केला होता. मात्र आठवडा उलटून गेला तरी नवीन विद्युत मीटर बसविला नाही. याबाबत तक्रारदाराने विद्युत कार्यालयात संपर्क साधला असता नवीन मीटर बसविण्यासाठी 15,000 रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडी अंती 10,000 रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी कंपनी कार्यालयात योगेश बाबर याने तक्रारदाराकडून 10,000 रुपये लाच स्वीकारली. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, सहाय्यक फौजदार अरुण करकरे, विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, विवेक खंडागळे, पोलीस नाईक सचिन आटपाडकर, जितेंद्र पाटील, महिला पोलीस नाईक स्वप्नाली पाटील यांच्या पथकाने सापळा रचत आरोपीस रंगेहात ताब्यात घेतले.